नमस्कार, माझे नाव तनिषा अशोक वायले। मी आज तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे। अब्दुल पाकीर जैननुद्दीन अब्दुल कलाम असे भारताचे पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव होते। त्यांना मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते। अब्दुल कलाम सरांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 तमिळनाडूच्या रामेश्वर येथे एका गरीब मुस्लिम परिवारात झाले होते। आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून भारताच्या रक्षा संशोधन आणि विकास या संस्थेत पदार्पण केले। नंतर त्यांची बदली भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था इस्रो येथे भारताचा पहिला उपग्रह प्रक्षेपण वन SLV 111 निर्मितीच्या संचालक पदी झाले। येथे त्यांनी भारताची रोहिणी या अंतरिक्ष वन पृथ्वीच्या कक्षा स्थापित करण्याचे यश प्राप्त केले। नंतर त्यांनी विज्ञानावर अनेक प्रयोग केले आणि ते यशस्वी रीती पार पडले। भारताला अनुभव शक्ती संपन्न देश बनवण्याचा श्रेय त्यांनाच जातो। पुढे ते भारताचे 11वे राष्ट्रपतीही बनले। त्यांनी अग्निपंख, भारत 2020, जागृत मन अशी अनेक पुस्तकेही लिहिली। त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले। अशा थोर विभूताचे निधन शिलाँग येथे 27 जुलै 2015 रोजी झाले। धन्यवाद।